पाटण तालुक्यातील तारळे येथे वृक्षप्रेमींनी लावलेल्या झाडांना श्री छत्रपती विद्यामंदिर हायस्कूलच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी पाणी घालून साफसफाई करून झाडालगत खड्डे खोदून होल पाडलेले पाच लिटरचे कॅन पुरून श्रमदान केले या विद्यार्थ्यांनी जवळपास दोन तास श्रमदान करून साठ झाडांना पाणी घातले आहे यामुळे वृक्षप्रेमींनी त्यांचे आभार मानले सी एनसीसी प्रमुख दत्तात्रय दळवी वृक्षप्रेमी प्रशांत कोडुले प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी देशमुख रुग्णवाहिका चालक शेख यांनी विद्यार्थ्यांबरोबर श्रमदान केले तारळीतील वृक्षप्रेमींनी एकत्रित प्राथमिक आरोग्य केंद्र व नवलाई मंदिर परिसरामध्ये पावसाळ्यापूर्वी विरळ होत असलेल्या वड पिंपळ पीम्पर, हुंबर पिंपरण बेल ही झाडे तसेच आवळा करण सिल्वर ओक यासह झाडे लावली आहेत सध्या पावसाळा संपल्यानं झाडांभोवती गवत वाढले होते ते साफ करून त्याला पाण्याची गरज असताना वृक्षप्रेमींच्या जोडीला एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी एक पाऊल पुढे टाकत समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे बुधवारी सकाळी आठच्या दरम्यान टिकाव खोरे खुरपे झाडाजवळ जमिनीत खोदण्यासाठी कॅन बादल्या घेऊन एनसीसीचे विद्यार्थी झाडांजवळ पोहोचले झाडांना आळे करणे कॅनला होल पाडणे कॅन भरणे झाडाजवळ खड्डे खोदून कॅन रोवणे बादल्या भरून पाणी घालणे अशी कामे विभागून घेतली होती जवळपास दोन तास विद्यार्थ्यांनी श्रमदान करून साठ जणांसाठी श्रमदान केले वृक्षारोपणाचे फोटो काढून फोटो सेशन करण्याचे व दिखावपणा करण्याचे फॅड वाढले आहे पर प्रसिद्धीपासून दूर राहत तारळेतील पत्रकार वृक्षप्रेमींनी एकत्र येत वृक्षारोपण केले आहे यासाठी त्यांना हातभार लागला तो या उदात्त हत्ून एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये एनसीसीचे विद्यार्थी सहभाग घेत असतात व आता वृक्षप्रेमींबरोबर वृक्षसंपदा जपण्यासाठी त्यांनी मदत केल्याने कार्यकर्त्यांनी सर्वांचे आभार मानले